अरे चंद्रकांत, ही कसली अट रे? शक्य होणार आहे का हे? नुपूरला गाणं येतं, त्यामुळे ती त्याच्या परीक्षेत पास होईल. मुद्दा हा आहे की तो आपल्या परीक्षेत पास होतो की नाही. आपली परीक्षा? आता आपण या मुलांच्या परीक्षा पण घ्यायच्या? हे बघा, माझ्याकडे अजिबात वेळ नाही आहे. म्हणजे आपल्याकडे वेळ नाही आहे ना. घराची अवस्था बघतोय ना आपण. मामा, मी काय म्हणतो, आपण लवकरात लवकर बार उडून देऊयात ना लग्नाचा. गंमतच आहे, म्हणजे मला गाण्याची आवड आहे आणि मुलालाही गाण्याची आवड आहे. म्हणजे आमची दोघांची आवड एकच आहे. मला मुलगा पसंत आहे. इथं काय मैफिल जमवायची नाहीये, लग्न लावून द्यायचंय. हे बघ चंद्रकांत आणि सूर्यकांत, मी तुम्हाला स्पष्ट सांगते, हा मुलगा मला काही पसंत नाहीये. अरे गाणं गाऊन पोट भरणाऱ्या मुलाचा काय भरोसा? नाही म्हणजे बघ, उद्या जर आवाज बसला तर संसार कसा होणार आहे? आईसाहेब, तो वाद्य पण वाजवतो. मग परत झालं की म्हणजे गाताना कधी कधी मला पेटीची साथ होईल ना त्याची. बरोबर आहे, मग घरभर पसरावा साथीचा रोग. नाही नाही आईसाहेब, तसं नाहीये. तो ना म्युझिक डिरेक्टर आहे, संगीत दिग्दर्शक. आता हे काय असतं आणखी? आईसाहेब, तू आहे ना गाण्यानं चाली लावतो. तो महाराष्ट्रापासून भटिंड्यापर्यंत सगळ्यांचे ढाबे दणाणून सोडलेत त्याने. होय, आणि दिग्दर्शनात पण त्याने झेंडा रोवलाय हो स्वतःचा. मी असं ऐकलंय की त्याने एक तारा पण शोधलाय. तुला 24 तास तारे दिसतात. तुम्ही मला काही बोललात का? सकाळपासून कुठे बाहेर गेला नाही का? नाही बोल. बाहेर जायचंय. नुपूरला कोणी विचारलंय का की तिला संगीतकार मुलगा आवडेल का? म्हणजे काय, तिला नवरा मुलगा आवडणार? तिला पण गाण्यात आवड आहे ना. तुम्हाला सांगतो, लहानपणी तिने एकदा गाणं गायलं होतं शाळेत, तेव्हा गुरुजींनी ना तिला असं लॉलीपॉप दिला होता. ते तिने गाणं गाऊ नये म्हणून दिलं. असं काही नाही, ती छानच गाते. कधी बापाच्या काळजानं मुलीचं गाणं ऐकून पहा. ठीक आहे ठीक आहे. मामा, मी काय म्हणतो, आपण आधी नुपूरचं गाणं ऐकूयात ना, मग ठरवूयात काय ते. मग होऊन जाऊ दे. आता खोचा दोन बाजूने. इथे इथे सारखं कर. हा, आता हे दोन लोड दोन बाजूला ठेवा दोघींनी व्यवस्थित. बघा, हो बरोबर हो हो हो, असंच असतं गाण्याची बैठक, अशीच असते. अरे वा, अरे वा, विजू झाली ना सगळी तयारी? हो ना, असं वाटतंय आपल्या खानदानात रक्त नाही, गाणंच वाहतंय. आज हे रसिक असं घर वाटतंय. दामोदरराव गेल्यानंतर पहिल्यांदा कोणीतरी रसिक घरात येतोय. छान तयारी झाली गाणं शिकण्याची, मस्त. दादा, अरे आपली नकटू आज गाणं गाणार आहे, त्याची तयारी ही सगळी. पण मग गाणं गाण्यासाठी हे चादर गादी लोड ही पेटी हे सगळं कशाला? भाऊजी, सगळं घरातलंच आहे, काहीच भाड्याने नाही आणलंय. हा, पण हे सगळं करायला सांगितलं कोणी तुम्हाला? अरे पण गाणं गायला तसाच माहोल तयार करावा लागतो. आलं लक्षात, हे सगळं यांच्यामुळे होत आहे. सूर्यकांत, सांग त्यांना. बाय. थँक्यू बाईसाहेब, हे सगळं तुमच्यामुळे होतंय. अरे, सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउल मध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटर वर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते ते आम्ही बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा, असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो, काय झालं, काय झालं, काय आले? मी निकाल लावून आले. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे.
त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसला ना की कोपऱ्याने खंडतात ना माणसं ते असं. अहो पण आईज म्हणली काय तिची पटला काय तिका मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. आणि आई बाबा जे बोलले त्याचा वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो काय काकू कधी उडवता लग्नाचा पार बघूया.